नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. तर सोमवारला 11 वाजता जे काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये खरीप पीक विमा इथं जमा होणार आहे, तर त्यामध्ये बरेच शेतकऱ्यांना खरीप पीक विमा मिळाला नाही व ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही त्यानंतर कोणते जिल्हे पात्र आहेत, अपात्र आहेत व कोणत्या शेतकऱ्यांना हा जो विमा आहे ते मिळणार आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर सोमवारला 11 वाजता सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विमा इथं जमा होणार आहे. तर त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्याला आधार लिंक आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा इथं जमा होणार आहे. तर त्यामध्ये जे काही 68 कोटी रुपये इथं जे काही अडकलेले आहेत, तर ज्या शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला आधार कार्ड लिंक असेल तर अशा बँक खात्यामध्ये आता पीक विमा इथं जमा होईल. तर त्यामध्ये जे काही जिल्ह्यांचा समावेश आहे त्यानंतर यवतमाळ, हिंगोली, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहमदनगर, जालना, अकोला, पुणे, नंदुरबार, परभणी, जळगाव, पालघर, त्यानंतर जे आहे वाशिम, यवतमाळ, त्यानंतर धुळे, बीड, ठाणे, रत्नागिरी, नांदेड, गडचिरोली, तर असे जे काही जिल्हे आहेत ज्यामुळे जे काही शेतामध्ये नुकसान झालेलं आहे व अशा सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ज्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक असेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा इथं वाटप ज्या सुरू झालेलं आहेत. त्यानंतर बरेच शेतकऱ्यांच्या म्हणजे 68 कोटी जे काही शेतकरी आहेत व जे काही शेतकऱ्यांना पीक विमा भरलेला आहे, तर बरेच शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला आधार कार्ड लिंक नाही त्यामुळे त्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा इथं अधिकही जमा झालेला नाही. तर लवकरात लवकर तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार कार्ड लिंक करून घ्या जेणेकरून पीक विम्याची जी काही रक्कम आहे तर सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये इथं जमा होईल. तर त्याबद्दल सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल व कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा मिळाला नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, तर ते लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल. तर भरपूर शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहे, तर लवकरच पीक विम्याचं वाटप उद्या म्हणजे सोमवारपासून जे आहे सुरू होईल. तर अशाच अपडेट्स आणि नवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.